नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत सत्यनारायणाच्या प्रसादाचा शिरा। तर त्यासाठी काय, त्यासाठी मी इथे घेतलेला आहे अर्धी दीड वाटी रवा, ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, बदाम कापून घेतलेले आहेत, काजू मनुके, दोन केळ्या कापून घेतलेल्या आहेत। मतलब आमच्या घरात जास्त गोड आवडत नाही म्हणून मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे, आणि तुम्ही तुमच्या प्रेफरन्सनुसार टाकू शकता। तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर जास्त, म्हणजे समप्रमाणात, म्हणजे एक वाटी रवा असेल तर एक वाटी साखर घाला, तुमच्या आवडीनुसार टाका। आणि दूध घेतलेलं आहे गरम करून एक ग्लास आणि एक वाटी तूप। मी हा रवा चांगला तांबूस भाजून घेतलेला आहे, आता आपण तो तुपामध्ये फ्राय करूया। आधी आपण तूप टाकणार आहोत, तुपामध्ये रवा चांगला भाजून घेणार आहोत, चांगला भाजून घेणार आहोत तुपामध्ये। तुपामध्ये चांगला परतून घेणार आहोत हा शिरा, गुलाबीसर रंग येईस्तोवर। रवा चांगला भाजून घ्यायचा आहे, नाहीतर तो चिकट लागतो, म्हणून चांगला भाजून घ्यायचा आहे। तर आपण यात केळी टाकणार आहोत पिकलेली, छान एकजीव करून घेणार आहोत। आता आपण यात दूध टाकून घेणार आहोत। दूध टाकलेलं आहे, आपण दुधाचा ग्लास गरम होता म्हणून आपण ते फडक्याने व्यवस्थित काळजी घ्या, कुठलाही पदार्थ करत असताना घाई नका करत जाऊ। आता व्यवस्थित दूध टाकून मी एकजीव करून घेतला आहे, आपण यात साखर टाकूया। आधी सांगितल्याप्रमाणे आमच्या घरात कमी गोड लागतं म्हणून मी कमी साखर टाकते आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार, गोडाची आवड असते, कोणाला अति गोड लागतं, कोणाला फिकट आवडतं, पण माझं मत आहे की जास्त पण गोड टाकलं साखर वगैरे तर मग ती साखरेचीच चव लागते, त्या ओरिजिनल पदार्थाची चव लागत नाही आपल्याला। म्हणजे यात केळी पण आहे, केळी पण गोड असते, साजूक तूप आहे, त्याचीही चव लागायला हवी, त्या सगळ्यांची पण चव आपल्याला लागायला हवी, त्यामुळे साखर जरा प्रमाणातच टाका असं मला वाटतं, प्रत्येकाची आवड असते शेवटी। आता आपण साखर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत हे मिश्रण। आता आपण यात सगळे ड्रायफ्रूट्स टाकूया, मनुके, बदाम, काजू, तुमच्या आवडीप्रमाणे जेवढे अवेलेबल असतील घरात तेवढे तुम्ही टाकू शकता। मिक्स करून घेणार आहोत, तुमच्या आवडीनुसार तुम्ही वरून पण टाकू शकता, पण मला असं मिक्स करून आवडतं शिजवताना, म्हणून मी मिक्स करून टाकत आहे। तुम्ही ते सर्विंगच्या वेळी पण टाकू शकता। आता आपण याला एक वाफ काढून घेणार आहोत, मग आपला शिरा तयार आहे। प्रसादासाठी 1.25 किलोचा करतात, पण आता आपण थोडाच केला आहे, वाफवून घेऊया, एक वाफ काढून घेऊया। हे बघा, तयार आहे आपला शिरा, प्रसादाचा शिरा। आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।